कोल्हापूरच्या शाहूपुरीतील कुंभार गल्लीत आपण सध्या आहोत. येथील मूर्तिकार यावर्षी महापुराच्या फटक्याचे शिकार बनले. महापुरात या कुंभार गल्लीत मोठ्या प्रमाणात पाणी आलं होतं आणि त्यामुळे मूर्ती भिजल्या आणि भिजलेल्या मूर्ती पुन्हा तयार करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करूनही त्यांच्या मूर्ती तशाच राहिल्या. याचा आर्थिक फटका, मानसिक फटका या मूर्तिकारांना बसला आहे. याची वेगवेगळी कारणं आहेत, ती कारणं काय आहेत नेमकी ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. यंदा महापुरामुळे की बरेच नुकसान झालेलं आहे आणि मूर्त्या आम्ही तयार केली ते 8-9 फुटाच्या, त्या पूर्ण पाण्यात विरघळून परत तयार करायला आम्हाला ते जमलं नाही. मला सांगा, दरवर्षी लोक तुमच्याकडे मूर्तीची ऑर्डर देतात, यावर्षी दिली होती का सगळ्यांनी? यावर्षी दिलेली होती परंतु न्यायला आली नाहीत का? तर पुराव्या पाण्यानं मूर्त्या बाद झाल्या असतील म्हणून ती न्यायला आली नाही. किती आता एकूण किती कुंभार कुटुंब इथं आहेत आणि किती जण महाफटका बसले? माप जवळ इथं 400-500 कुंभार कुटुंब आहेत. आणि एकूण किती मूर्तींची ऑर्डर होती असेल? अरे बघा, इथं असतील की नाही मोठ्या जवळ 1000-1200 असतील आणि बारके 25,000 असतील. ते वर्षभर कुंभार काम करणारे जे गणपती आहेत ते या महापुरात पूर्णपणे नाहीसे झालेत, नष्ट झालेत. परंतु कुंभारांना नेहमीचे ऑर्डर पूर्ण करण्यासाठी, ग्राहकांना ते ऑर्डर पूर्ण करण्यासाठी पुन्हा दिवसरात्र जवळजवळ 24 तास दिवसरात्र त्यांनी पूर्णपणे गणपती बनवलेत आणि कुंभारांची ऑर्डर पूर्ण म्हणजे ग्राहकांची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी त्यांनी दिवसरात्र प्रयत्न करून ती ऑर्डर पूर्ण केलीत. परंतु स्थिती अशी झाली की महापूर उत्सव ओसरल्यानंतर एक भयभीत वातावरण सर्वांच्या मनात होतं की बाबा अफवा होत्या की बाबा काही राजकारणी व्यक्ती असो किंवा इतर कुठल्याही व्यक्तीने की बाबा चौपुरीमध्ये पूर्ण गणपती विसर्जित झालेले आणि गणपती मूर्त्या भेटणार नाही. यामुळे जे नेहमी जे ग्राहक आमचे जे जवळजवळ 25-30 वर्ष झाले आमच्याशी संपर्क असणारे ग्राहक ते यावर्षी कोणीच आले नाही. मग त्यावेळी तुम्ही तुमच्या ग्राहकांना फोनवरून वगैरे संपर्क साधला का? हो, संपर्क साधला. परंतु काही राजकारणाच्या व्यक्तीने की त्यांनी मोफत गणपती दिलेत असे समजले. मग ते आता त्या राजकारण्या व्यक्तींनी पण इथं कधी पाय ठेवले नाही. ज्यावेळी गणपती विसर्जित झाल्यानंतर किंवा गणपती बाबा महापुराच्या वेळी काय स्थिती होती आणि कुंभारांना जर विचारलं असतं की बाबा तुमचे काय नुकसान झाले, तर आम्ही सांगितलं असतं आमचं नुकसान झालेलं आहे ते झालं आहे, परंतु आता जे गणपती बनवलेले आहेत त्याच्यासाठी आम्ही तुम्ही आम्हाला सपोर्ट द्या की ग्राहकांना सांगा की बाबा इथे गणपती आहेत, चांगले तयार आहेत. कारण एकदा गणपती विरघळले पुन्हा ते बनवता येत नाही. तेव्हा अशी काही आमची जी स्थिती झाली की काही जणांना वाटत होते की गणपती विरघळलेच आम्हाला देणार आहे, ते पण असे भयभीत झालेले होते. त्यामुळे काही ग्राहकच आमच्याकडे आले नाही. पण 24 तास राबून तुम्ही जे तयार केले होते त्या गणपतींचं शेवटी काय झालं, तुम्ही काय केलं? आता अवस्थेमध्ये आता म्हणजे म्हणण्यापेक्षा ते गणपती घरातच आहेत काही जणांचे. काही जणांनी जे भाड्यानं आणलेले गणपती कच्चे किंवा जे विक्रीसाठी आणलेले ते परत त्यांनी दिलेत. कारण इथं या वस्तीमध्ये राहण्यासाठी जागा अवेलेबल नाही, ते मूर्त्या तर कुठे ठेवू शकतील? मग अशा स्थितीमध्ये काही जणांनी गणपती विसर्जित पण केलेत. अशा पद्धतीनं पूर्णपणे कुंभारांचं नुकसानच झालेलं आहे. सरकार बी पंचनामा करून गेल्या, त्याचा अजून रुपया खात्यावर जमा झाला नाही. सरकार नुसतं देणार 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 म्हणून घोषणा केली, की काहीच जमा झालेलं नाही. आणि 5,000 फक्त ते घरगुती मदत, तातडीची मदत मिळाली, त्याच्यावर काही एक रुपया आम्हाला मिळाला नाही. कोल्हापुरातल्या शाहूपुरीतील कुंभार आळीमधील कुंभारांची ही व्यथा खरोखरच लक्ष वेधून घेणारी अशी आहे. नैसर्गिक आपत्तीनं त्यांना आधीच बेघर केलं आहे, त्यात निर्माण होणारे अफवा, राजकारण्यांचे चुकीचे निर्णय, पसरणाऱ्या वेगवेगळ्या गैरसमजातून त्यांना पुन्हा आपल्या आर्थिक विवंचनेतही सापडावं लागतं आहे. तर या परिस्थितीत या कुंभारांना सावरण्यासाठी तरी आत्ता सरकारनं काहीतरी उपाययोजना हाती घ्यावी असं आवाहन करण्याची वेळ निर्माण झाली आहे. कॅमेरामन शशिकांत मोरे यांच्यासह प्रसाद प्रभू, तरुण भारत सोशल मीडिया. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.